अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई पुलिस ने मनाया रेजिंग वीक, सैकड़ों लोगों का चोरी का माल किया सुपुर्द। महाराष्ट्र पुलिस वर्धापन दिवस के अवसर पर नवी मुंबई पुलिस द्वारा बेलापुर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां पुलिस आयुक्त संजय कुमार ने पूरे साल में हुए चोरी का सामान उनके असली मालिकों को वापस किया। उन्होंने बताया कि तमाम सीसीटीवी को छानने के बाद उन्हें यह सफलता मिली है, जिसमें कई लोगों के गहने, बाइक आदि जो चोरी हो गई थी, नवी मुंबई पुलिस उन्हें लौटा रही है। आमचा उद्देश होता की नागरिकांचे जे मुद्देमाल आमच्याकडे पडलेले आहेत, मुद्देमाल पुलिस स्टेशन जेपर्यंत केस निकाल लागत नाही त्यापर्यंत मुद्देमाल मिलत नाही, त्यासाठी एक तरतूद आहे की कोर्टाची परवानगीने आपण मुद्देमाल परत करू शकतो। जर पुलिस स्टेशनला मुद्देमाल राहिला तो नासूद होतात, आणखीन त्या पोलिसांची सुद्धा जिम्मेदारी वाढतात, तो हा दोघची लोकांचं जे मुद्देमाल आहे त्यांना परत मिळावा, आणखीन पुलिस स्टेशनमध्ये सुद्धा मुद्देमालचा बोज कमी व्हावा, त्यासाठी हा आयोजन करण्यात आला होता। एकूण आम्ही 80 मुद्देमाल परत करू शकलो, आणखीन मुद्देमाल पुढच्या महिन्यामध्ये चाहे त्यांच्या पुढच्या महिन्यामध्ये काय काय एक लंबा प्रोसेस असतं की त्यांना फिर्यादीला बोलवायचं, त्यानंतर कोर्टाची विनंती करायचं, आणखीन त्यानंतर मुद्देमाल परत करायचं कोर्टाने आदेश दिला तर। आणखीन यामध्ये जे 2-3-4 गँग सापडला होता त्यामध्ये एक मोठे गँग सापडला होता जो इथून ट्रेलर घेऊन जात होता, आणि ते भरपूर अथक प्रयत्न करून आमचं असंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघून आणखीन की खाली एक गाडी आम्हाला असं दिसली की ते खाली बॉडीज पुढच्या जे 4 चाकीच्या येत होता ते नेहमी यायचे, आणखीन जातेवेळी त्यांच्यासोबत ट्रेलर लागायचे, तर त्या आधारे आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांना धरून आणलं, आणखीन त्यानंतर हा गुन्हा डिटेक्ट झाला, त्यासाठी ट्रेलरची चोरी थांबली थोडे दिन। तसेच दुसरे जे महत्त्वाचे गोष्ट आहेत, आणखीन ज्या लोकांचे जे गरीब लोक आहेत त्यांचे चेन स्नॅचिंग असतात, मोटरसायकल चोरी होतात, ऑटो रिक्षा चोरी होतात, ते सुद्धा ज्यावेळी जप्त होतात पोलीस स्टेशनला पडलेले राहिला तो त्यांचं नुकसान होतो, आणखीन त्यांचे वापर होत नाही, वापर करू शकणार नाही, काय की आम्ही मेंटेन करू शकत नाही पोलीस स्टेशन लेवलवर, त्यासाठी हा उद्देश होता। आज एकूण 2,46,00,000 मुद्देमाल आम्ही परत केला आहे, आणखीन हा मला वाटतं की सतत प्रयत्न राहणार, पुढच्या महिनेसुद्धा आम्ही कुछ मुद्देमाल परत करू, आणि ताकी आमचेसुद्धा बोझ कमी झाला पाहिजे, आणि ज्यांचे मुद्देमाल जप्त झाले जे डिटेक्ट झाला आहे त्यांनासुद्धा त्यांच्या वापरण्याचा फायदा हो। रेझिंग डेचे 2 तरीकेचे आम्ही साजरा केला, एक पोलीस स्टेशन लेवलवर साजरा झाला, एक सेंट्रली साजरा झाला। सेंट्रली म्हणजे जे आम्ही मोठे मोठे कार्यक्रम होता ज्यामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची गरज होती, आमची कोशिश होता की प्रत्येक घटकाच्या लोकांच्या मध्ये आम्ही पोहोचलं पाहिजे। महिलांच्यासाठी महिलांचा कार्यक्रम झाला, तरुण वर्गांच्यासाठी आम्ही सायबर सिक्युरिटी आणखीन अंमली पदार्थ विरोधाचा कार्यक्रम घेतला, स्कूलच्या मुलांच्यासाठी आम्ही इथे एक्झिबिशन भरविला होता त्यामध्ये भरपूर लोक आले, तर मला वाटतं की या आठवड्यामध्ये कमीत कमी आम्ही 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे। बता दें कि 2 जनवरी से 8 जनवरी तक महाराष्ट्र पुलिस का स्थापना दिवस सप्ताह चला। इस अवसर पर नवी मुंबई के पुलिस अधिकारी और तमाम नागरिक उपस्थित रहे। नागरिकों ने अपने खोए हुए सामान वापस पाकर नवी मुंबई पुलिस के कार्यों की सराहना की और उन्हें धन्यवाद दिया।